काँग्रेसने 60 वर्षात काही केलं नसतं तर तुम्ही आश्वासनही देऊ शकला नसतात, या शब्दांमध्ये काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केंद्र सरकारला झोडपून काढलं. उत्तर मुंबईच्या एका सभेत त्या बोलत होत्या. मी नैतिकरित्या चुकत नाही, कोणाचं वाईट करत नाही, त्यामुळे माझ्यात रग आहे असं रोखठोक विधान केलंय खासदार उदयनराजे भोसले यांनी. आमच्या न्यूज रूम चर्चा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. लोकशाहीचं पुनरुत्थान करायचं असेल तर विद्यमान सत्ताधारी पक्षाचा पराभव करावाच लागेल असंही ते म्हणाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर निदान खासदार तरी होतील अशी खोचक टीका शरद पवारांनी केली. पवारांच्या कुटुंबात वाद असल्याची टीका मोदींनी वर्ध्याच्या सभेत केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना पवारांनी मोदींवर मार्मिक टीका केली आहे. परभणीमध्ये लोकसभेच्या शिवसेना उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची जिंतूर इथे सभा पार पडली. विरोधी पक्षनेते म्हणजे सेटिंग आणि तोडपाणी करणारे नेते आहेत अशी टीका यावेळी पंकजा यांनी केली आहे. भंडाऱ्यातल्या प्रचार सभेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी उपस्थिती दर्शवली होती आणि यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली. मी मुंडे साहेबांचा वारस नाही, पण जे आहे त्यांना वारसा सांभाळता आला नाही असं धनंजय मुंडे म्हणाले. शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेंची काल सभा झाली. कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारही आले होते. जातीयवादाला फाटा द्या, उमेदवारांची जात बघून मतदान करू नका असं आवाहन यावेळी अमोल कोल्हेंनी केलं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी काल नाशिकमध्ये तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या अनेक प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली तर काही किस्सेही त्यांनी सांगितले. शेवटी ते तरुणाईसोबत सेल्फी काढायलाही विसरले नाहीत, बराच वेळ ते सेल्फी काढत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा गडचिरोलीतील प्रचार दौरा रद्द झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची निराशा झाली. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी अमित शहांची गडचिरोलीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र सभा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी त्यांचा दौरा रद्द झाला. लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी प्रचाराचे अवघे 3 दिवस उरल्यानं आता पूर्व विदर्भात प्रचार शिगेला पोहोचलाय. नागपूरचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी रोड शो केला तर पूर्व नागपूरमध्ये गडकरींनी रोड शो करत लोकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या वचननाम्याचं प्रकाशन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वचननाम्यात पुढील 5 वर्षांमध्ये नागपूर शहरात करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती देण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी बाबा अजित पवारांनी पुढाकार घेतलाय. अजित पवार आणि पार्थ या दोघांनीही पिंपरी चिंचवड इथे एकत्रित प्रचार केला. पिंपरी चिंचवड शहरातल्या भक्ती शक्ती समूह शिल्पाचं पूजन करत त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. बीड इथल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या भेटीचा दाखला देत काही लोक राष्ट्रवादी संपवण्याचं काम करत असल्याचा टोलाही त्यांनी धनंजय मुंडेंना लगावलाय. हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार करण्यासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांनी भाषणात विधान परिषद नेते धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय. धनंजय मुंडेंचा पायगुण चांगला नसून ते पक्षात आल्यापासून आमची सत्ता चाली नसल्याची बोचरी टीका पंकजा मुंडेंनी केली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे आता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अमरावती जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांनी घेतलाय. सध्या जिल्ह्यामध्ये 300 गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी त्रस्त असताना त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्यानं त्यांच्या अडचणी अजूनही जैसे थेच आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारानं प्रचारासाठी सिनेतारकांना मैदानात उतरवले. भाजपनं बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या परशुराम आडे यांनी यवतमाळमध्ये मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा रोड शो आयोजित करून मतदारांना साद घातली आहे. वर्धा लोकसभेचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या जरूर इथे प्रचारसभा झाली. यावेळी एका तरुणानं आमदार अनिल बोंडे यांना विकास कामासंदर्भात काही प्रश्न विचारल्यानं सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. नाना पटोले यांनीही प्रचारात आघाडी घेत घरोघरी पदयात्रा काढल्यात. शेवटचा रविवार प्रचारासाठी असल्यामुळे पटोले यांनी शहरातील मध्य नागपूरमध्ये अनेक ठिकाणी सभा घेतल्या. विकासाचे मॉडेल भाजपवाले सांगतात ते फसवू असल्याचं यावेळी नाना पटोले म्हणाले. परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणीत सभा घेतली. मोदींचं रेटिंग घसरत आहे त्यामुळे ते राम मंदिरासारखे मुद्दे काढत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
यवतमाळ वाशिम मतदारसंघात संजय राठोड यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. यवतमाळ मतदारसंघातील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी बी आडे यांचा ट्रॅक्टर हे मतदान चिन्ह आहे. पी बी आडे आणि संजय राठोड हे दोघेही बंजारा समाजाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, सौनस आणि लोटे इथे प्रचारसभा पार पडली. युतीचे उमेदवार अनंत गीते यांना 7 वेळा संधी दिली तरी कोकणचा विकास झाला नाही, मला फक्त एकदा संधी द्या, कोकणचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन सुनील तटकरेंनी लोकांना केलंय. रावेरचे काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील भुसावळमध्ये प्रचारासाठी फिरत असताना त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. प्रचारादरम्यान भुसावळमधील त्यांच्यापुढे आपल्या व्यथा व्यक्त करत त्यांनी राग व्यक्त केला. गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी आमचे प्रश्न न सोडवल्याचं यावेळी मतदारांनी या ठिकाणी त्यांना सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. गांधी घराण्याच्या त्यागावर बोलण्याच्या ऐवजी मोदींनी आतापर्यंत काय दिवे लावले ते सांगावेत अशी टीका शरद पवारांनी केली. ते दौंडमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कापल्यानं नाराज आमदार स्मिता वाघ यांची राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी देवकरांनी वाघ दाम्पत्याशी औपचारिक चर्चा केली. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका इथे मिकी माऊसच्या आकाराच्या फुग्यातून पडलेल्या एका लहानग्याचा मृत्यू झाला. हा फुगा 100 फूट उंच उडाला आणि त्यातून पडून मनोहर मोरे हा 10 वर्षीय चिमुकला जागीच ठार झाला. 4 लहान मुलं यामध्ये जखमीही झाली आहेत. नाशिक शहरातील अंबड लिंक रोडवरील एका घरात घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातले 4 जण जखमी झालेत. रवींद्र ठाकरे, शैला ठाकरे, शुभम ठाकरे, प्रांजल ठाकरे अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावं आहेत. शैला ठाकरे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी सरकारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संगमनेर तालुक्यातील पठार भाग वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसतोय. तालुक्यातील डोळसने गावात सध्या भीषण पाणी टंचाई. 2 दिवसाआड गावात पाण्याचा टँकर येत असल्यानं गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील एका जुन्या घराला आग लागली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीत घराचं मोठं नुकसान झालंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कुळवंडी, मिरले, ऐनवरे या 3 गावानजीक जंगलाला भीषण वनवा लागला. रखरखत्या उन्हात वनव्यानं पेट घेतला, ज्यामध्ये 100 झाडं जळून खाक झाली आहेत. तर गावाला एका बाजूनं वनव्यानं घेरल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. विनयकुमार चौबे यांची मुंबईच्या नव्या सहपोलीस आयुक्तपदी निवड झाली. देवेन भारती यांच्या जागेवर ही नियुक्ती झाली आहे. चौबे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आहेत. तर निवडणूक आयोगानं राज्य सरकारला देवेन भारती यांच्या बदलीबाबत तसे आदेश दिले होते. नागपूर जिल्ह्यातील महादुला कोराडी इथे 14 एप्रिलला होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याला कालपासूनच सुरुवात झाली. संयुक्त जयंती समारोह समिती महादुला आणि 6 ते 7 किलोमीटर पर्यंतच्या सगळ्या बौद्ध विहार मिळून संयुक्तरित्या या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये 70 महिला कार चालकांनी सहभाग नोंदवला. संकल्पना कल्पकता यांचा या स्पर्धेत अनोखा संगम अनुभवायला मिळाला. तर या स्पर्धेच्या माध्यमातून कार्सवर जनजागृतीचा संदेश देखील देण्यात आला होता. डोंबिवलीमध्ये अनोखं पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन भरवण्यात आलंय. डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेच्या प्रांगणात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात पुस्तकांचा भला मोठा खजिना चोखंदळ वाचकांसाठी खुला झालाय. या प्रदर्शनात पहिल्याच दिवशी तब्बल 12,000 पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वाढत्या उन्हाबरोबरच यावर्षी मुंबईकरांना पाणी टंचाईची झळही सोसावी लागणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम 27% इतकाच जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात 40% जलसाठा शिल्लक होता, त्यामुळे पावसाला विलंब झाल्यास पाणी प्रश्न पेटणार आहे. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी आजपासून राज्यातल्या किमान 6,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मध्यरात्री 12 वाजल्यापासून वॉटर कप सीझन 4 ला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या 100 गावांनी पहिल्याच रात्री मशाल मोर्चे काढत शिवारात आपली हजेरी लावली आणि श्रमदानाच्या महायज्ञाला सुरुवात केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ इथे पारंपरिक पद्धतीनं पावड धरण्यात आला. 60-70 वयामध्ये पदार्पण केलेल्या गावकऱ्यांनी आपल्या पारंपरिक गाण्यांच्या तालावर या ठिकाणी ठेका धरत आनंद घेतला.
मंगरुळपीर तालुक्यातील चिंचखेड इथे राजाराम कोरडे यांच्या गोठ्याला दुपारी आग लागून त्यामध्ये जनावरांच्या चाऱ्यासह शेती उपयोगी साहित्य देखील जळून खाक झाले. या आगीमध्ये शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. उन्हाचा दाह लागू नये यासाठी श्री विठ्ठलाला रविवारपासून चंदन ओटी लावण्यास सुरुवात झाली आहे. 7 एप्रिल ते 7 जून या कालावधी दरम्यान श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर चंदनाचा लेप लावला जाणार आहे. तर मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी चंदन ओटीची ही पूजा उपलब्ध करून देण्यात आली असून विठ्ठलाच्या पूजेसाठी 17,000 आणि रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 7,000 देणगी मूल्य द्यावं लागणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलचा पुरस्कार मिळाला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, आवाजाचं प्रदूषण कमी करणं यासह आणखीन काही कार्यासाठी हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या सोशल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान फेसबुक या सोशल मीडियाच्या साईटवरील जाहिरातींमध्ये 10 कोटींहून अधिकचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. तर आज तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, त्यामुळे पक्षांमधून बंडखोरी करून ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले त्यांच्यापैकी कोण माघार घेणार ते पाहावं लागेल. तर काँग्रेसचे अब्दुल सत्तार काय करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. तर मुंबईतील काही दिग्गज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त यांच्यासह संजय निरुपम उपनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकसभा निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संकल्प पत्र या नावानं हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल. तर सकाळी 11 वाजता या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिल रोजी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 25 तारखेला मोदी वाराणसीत दाखल होतील. उमेदवारी अर्ज भरताना ते भव्य रोड शोही करणार असल्याचं वृत्त आहे. 2014 साली मोदी वाराणसीतून निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या कुचबिहारमध्ये घेतलेल्या सभेत प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्ला चढवला. राजकीय फायद्यासाठी घुसखोरांना वाचवून त्यांनी मातीसोबत विश्वासघात केलाय असा घणाघात त्यांनी केलाय. पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष गीतकार प्रसून जोशी यांना लक्ष्य केलंय. जोशी यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. एसीचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना यंदा विक्रीमध्ये वाढ होण्याची शक्यता वाटते. हवामान विभागानं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाचा कडाका वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आणि त्यामुळे देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर एसींची मागणी वाढण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या शिवशाहीच्या 10 मार्गांवरील फेऱ्या बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतलाय. विशेष म्हणजे बंद करण्यात आलेल्या मार्गांपैकी 7 मार्ग हे मुंबईहून सुटणारे एसटी फेऱ्यांचे आहेत. पश्चिम रेल्वेवरील बिलेपारणी स्थानकातील दक्षिण दिशेला असलेला पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणास्तव संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्यानं तो 3 महिने वापरासाठी बंद राहणार आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई आणि त्याचबरोबर लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वक्तशीरपणा भंगार विक्री यामध्ये पश्चिम रेल्वेनं विक्रम नोंदवला आहे. तिकीट तपासणी प्रवाशांच्या तिकीटातून उत्पन्न मालवाहतुकीतून येणाऱ्या उत्पन्नातून 3,069 कोटी उत्पन्न झालंय. आयपीएलच्या कालच्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून मात केले. राजस्थाननं कोलकातासमोर 140 धावांचं आव्हान ठेवलं होतं. तर कोलकात्याच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भक्कम भागीदारी केली आणि विजयाचा पाया रचला. बिजनोरचे काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रचारादरम्यान समर्थकांमध्ये बिर्याणी खाण्यावरून जोरदार हाणामारी झाली ज्यामध्ये अनेक जण जखमी झालेत. या प्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये बसपा सपा आणि राष्ट्रीय लोकदल यांची पहिली संयुक्त जाहीर सभा पार पडली. काँग्रेसवर विश्वास ठेवू नका आणि भाजपचा पराभव करण्यासाठी महाआघाडीला मत द्या असं आवाहन यावेळी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मुस्लिम समाजाला केलं आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून अमरोहा या जिल्ह्याकडे बघितलं जातं. समाजवादी पक्षाचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीच्या तिकीटावर कुंवर दानिश अली आपलं भविष्य आजमावत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच आयकर विभागानं पहाटेपासून 3 राज्यांमध्ये छापे टाकले. मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळ, गोवा आणि दिल्लीतल्या 49 ठिकाणी छापे टाकण्यात आले. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या स्वीय सचिवाच्या घरावर देखील आयकर विभागानं छापा टाकलाय. जम्मू काश्मीरमधील त्राल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल चकमक झाली. सुरक्षा दलांच्या जवानांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती आहे. दरम्यान शोपियान जिल्ह्यातील इमाम साही परिसरात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. ई कॉमर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी अमेझॉन ही उपग्रहाद्वारे हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट उपलब्ध करण्याच्या तयारीला लागली आणि त्यासाठी ही कंपनी अंतराळात 3000 उपग्रहांचं नेटवर्क स्थापन करणार आहे. यांनी स्पेस व्हेंचर उपक्रमातील प्रोजेक्ट क्विपर ही योजना तयार केली आहे.